नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. यातच कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असून नाशिकवासियांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असून नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पूर्ण लॉकडाऊन करावाच लागेल असा इशारा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आली आहे हे नक्की. नाशिकला 10,800 रुग्ण आहेत. 15 मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर 41% होता तर तो 32% आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात आवश्यक त्या उपाययोजना करा आणि कोरोनावर नियंत्रण मिळवा, अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल असेही पालकमंत्री यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात 18 मार्च रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात 5,000 स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे. रोज 20 तपासण्या होण्याची क्षमता आहे, पण नागरिक तिथपर्यंत गेले तरच उपयोग होणार आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले. गैरफायदा घेणाऱ्यांना आवर घाला. सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जातोय. व्यावसायिक आणि भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जातोय. अशावेळी कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकान बंद करण्यासाठी कारवाई होऊ शकते असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. नाशिकमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यानुसार नाशिक शहरात नो शुभमंगल ओनली सावधान असं असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयापर्यंत ही बंदी असणार आहे. मी आता नाशिक महानगरपालिकेच्या विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक पाशी आहे. महापालिकेच्या कृषीनगर जॉगिंग ट्रॅक आणि विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅकचा मी आढावा घेतला. कालच छगन भुजबळ जे पालकमंत्री आहेत त्यांनी जाहीर केलं की लोकांनी सामाजिक अंतर राखा, निर्बंधांचं पालन करा. मात्र सर्रासपणे या सगळ्या नियमांचं उल्लंघन दिसतं आपल्याला या नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे ते महापालिकेच्या जॉगिंग ट्रॅकच्या आत. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात, पण अन्य वेळेस जॉगिंग ट्रॅक का सुरू असतो? आणि एकूणच रोड रोमिओ आणि प्रेमी युगलांसाठी आपलं हक्काचं व्यासपीठ हे जॉगिंग ट्रॅक होत आहे असं चित्र सध्या नाशिक शहरात तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होते हे तेवढंच महत्त्वाचं. मग या सगळ्या प्रकाराला खतपाणी कोण घालतं आहे याचा शोध घेणं हे महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे कोरोनाचे दिलेले निर्बंध सामान्य नागरिकांचं सर्वांनी पालन करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन आकाशमाळीसोबत विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅकपासून MTTV न्यूज नाशिकसाठी तेजस पुराणिक. MTTV साठी तेजस पुराणिक नाशिक प्रतिनिधी.